जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हे देवी देवतांचं गाव आणि 1200 वर्षाचा इतिहास असलेलं गाव आहे. या गावामध्ये अनेक मंदिर आहेत, पण या गावाची ओळख ज्या देवाच्या नावे आहे ती ओळख म्हणजे हरिहरेश्वर. बहुआ आणि डुब्बा नदीच्या काठावर वसलेलं हे हरिहरेश्वराचं मंदिर आहे. याच मंदिरावरून या गावाचं नाव पिंपळगाव हरेश्वर पडले. असं म्हटलं जातं की भगवान हरिहरेश्वर यांनी भस्मासुराचा अंत याच जागी केला होता आणि त्याची एक शिळा मंदिराबाहेर आपल्याला दिसते सुद्धा. चार मोठ्या पायऱ्या चढून आत गेल्यावर या मंदिराचं भव्य रूप दिसतं. बाहेरचा नंदी आपल्याला सांगतो की माझ्या शिंगातून महादेवाच्या मंदिरापर्यंतचं दर्शन घ्या. सुंदर असं हेमाडपंथी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे. नयनरम्य परिसर, गणितज्ञ भास्कराचार्य यांची समाधी आणि त्यांची मुलगी लीलावती यांची सुद्धा समाधी या मंदिराच्या मंडपात आहे. सोबत नंदीचं दर्शन सुद्धा होतं. शिव आणि विष्णू म्हणजेच हरिहर म्हणजेच हरिहरेश्वर असा हा गाभारा आहे. त्याच्या आत शिवलिंगाची पिंड आपल्याला दिसते. मन प्रसन्न होईल असं हे हरिहरेश्वराचं मंदिर आहे. यादव राजा महादेव आणि रामचंद्र यांच्या कारकिर्दीत हेमाद्री आणि हेमाडपंथ हा मुख्य प्रधान होता. त्याने खानदेशातील अनेक शिवमंदिराच्या रचनेला प्रोत्साहन दिलं होतं. त्यांच्या नावावरून ही मंदिरं हेमाडपंथी देवालय म्हणून ओळखली जातात. साधे सपाट बाह्यांग, फुलांच्या नक्षीदार वारेमाप वापर आणि आकृतीशिल्प ही यादवकालीन स्थापत्याची मुख्य वैशिष्ट्य होते.